नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। इथे वाचू शकतात स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे भरती निघाली आहे, सुवर्ण संध्या इथे बघा, यांची सगळी माहिती दिलेली आहे। गोल्डन चान्स आहे मित्रांनो, घालवू नका, खूप जास्त जागा आहे, 3261 जागा आहे ज्यासाठी ही भरती निघाली आहे। हे बघा, यांची PDF आपल्या हातात आहे आणि यावर सगळी माहिती दिलेली आहे। 24/9/2021 पासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे, तर 25/10/2021 पर्यंत रात्री 11:30 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ऑनलाईन फी पेमेंट करायची आहे तुम्हाला, ती पण तुम्ही 28/10/2021 पर्यंत करू शकता। लास्ट डे फॉर जनरेशन ऑफ ऑफलाईन चलन, जे की तुम्ही 28/10/2021 पर्यंत रात्री 11:30 पर्यंत काढू शकता। त्यानंतर लास्ट डे फॉर पेमेंट थ्रू चलन, चलनद्वारे जर तुम्ही पेमेंट करणार असाल तर 11/11/2021 पर्यंत तुम्ही हे पेमेंट करू शकता। आणि तुमची जी एक्झाम होणार आहे, पहिली एक्झाम जी की कम्प्युटर बेस असणार आहे, ती 1 जानेवारी 2022 होणार आहे। मित्रांनो, टोटल 113 पानी ही PDF आहे, खूप मोठी PDF आहे, ज्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे। यावर जर पूर्ण माहिती द्यायची ठरली तर जवळपास 1 तासाचा व्हिडिओ होणार आहे, कारण की एज लिमिट काय आहे, त्याच्यानंतर रिलॅक्सेशन दिले आहे, कोणत्या कोणत्या पोस्ट आहे काय आहे सगळी माहिती दिली आहे। त्यामुळे थोडक्यात आणि एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगतो आहे, आपल्या आयकॉनिक मराठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, स्टाफ सिलेक्शन कमिशन 3261 जागांसाठी ही भरती होती आहे, यांची ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे। आता किती जागा आहेत, 3261 जागा आहेत। कोणते कोणते पदं आहेत, तर ज्युनियर सीड ॲनालिस्ट आहे, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर आहे, अशा टोटल इथे तुम्ही बघू शकता 20 पदं आहेत। शैक्षणिक पात्रता काय आहे, तर फक्त तुम्ही 10वी पास आहात 12वी पास आहात, पदवीधर आहात किंवा त्या रिलेटेड तुमची डिग्री आहे, म्हणजे डिप्लोमा वगैरे झाले आहात, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। आता महत्त्वाचं म्हणजे वयाची अट काय आहे, फक्त तुम्ही 18 वयाचे आहात, म्हणजे 18+ आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। 18 ते 30 वर्ष वय तुमचं इथे पाहिजे। पोस्टनुसार इथे वयामध्ये चेंजेस आहेत, ते तुम्ही एकदा PDF बघू शकतात। आता मित्रांनो, तुम्ही कास्टमध्ये येतात तर तुमच्यासाठी इथे सूट आहे, SC ST तुम्ही असाल तर 5 वर्षाची सूट आहे, आणि OBC तुम्ही आहात तर 3 वर्षाची सूट तुम्हाला इथे दिलेली आहे। पेमेंट किती आहे, तर पोस्टनुसार इथे पेमेंट चेंज होतो, पण खूप चांगला पेमेंट आहे, खूप प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ह्या जागा आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी इथे नक्की अप्लाय करा। अर्ज शुल्क काय आहे, तर तुम्ही जनरल आणि OBC आहात तर तुम्हाला 100 रुपये इथे फॉर्म फी आहे, जी की तुम्हाला ऑनलाईन करायची आहे किंवा चलनद्वारे तुम्ही करू शकतात। SC ST PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहात, महिला आहात, तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची फी नाही आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे। नोकरीचे ठिकाण काय आहे, तर संपूर्ण भारतामध्ये ऑल ओव्हर इंडिया ही भरती निघाली आहे, म्हणजे मुंबईमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, सगळ्या ठिकाणी या जागा आहेत। जेव्हा तुम्ही ते अप्लाय कराल तेव्हा या PDF ही सगळी माहिती दिली आहे, ती तुम्हाला एकदा बघून घ्यायची आहे। त्यानंतर ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे। जर तुमच्या खूप जास्त कमेंट आला तर तुम्हाला मी ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरून दाखवेल। जर का तुम्हाला ही PDF रीड नाही करता आली तरी मला कमेंट करून सांगा, तुमच्यासाठी डिटेलमध्ये ही प्रॉपर मी व्हिडिओ बनवू शकतो आहे, जर का तुम्हाला हे रीड करायला काही प्रॉब्लेम येत असेल। पण सोपं आहे, या ब्लॉगमध्ये मी सगळी माहिती दिली आहे, वेबसाईटची लिंक दिली आहे, PDF लिंक दिली आहे, अर्ज करण्यासाठी पण लिंक दिली आहे। जस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। पहिल्यांदा वेबसाईटवर आले असेल तर जस्ट रजिस्टर नाव म्हणायचं आहे आणि तुम्हाला हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे। यांच्या PDF सुद्धा यांनी सगळं भरून दाखवलं आहे, फॉर्मचे यांनी स्क्रीनशॉट टाकले आहे, जे पाहून पण तुम्ही इथे फॉर्म इझिली भरू शकतात, तुम्हाला कुठेही पैसे घालायची काहीही गरज नाही। इथे बघा, कोणते कोणते डॉक्युमेंट पाहिजे, काय पाहिजे, सगळी माहिती दिलेली आहे, कोणत्या पोस्ट आहे काय आहे सगळी माहिती दिली। टोटल 113 पानी एवढी मोठी PDF आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।